150 वर्षांपेक्षाही जास्त परंपरा असणारं ज्यांचं घर ओळखलं जातं अर्थातच जयकरांचं. आणि आपल्यासोबत आहेत साक्षात स्मिता जयकर, आपल्या लाडक्या अभिनेत्री. आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत नेमकं गौराईचं पूजन कशा पद्धतीने होतं आणि आत्ताचं स्वरूप कसं आहे. मॅडम, खूप खूप स्वागत आहे अल्ट्रा मराठीमध्ये. आणि अर्थातच 150 वर्षांपेक्षाही जास्त काळ तुमच्या घरी घराण्यामध्ये पूजा होते गौराईची, तर कशा पद्धतीने सध्याचा माहोल असतो आणि काय तुमची लगबग असते? हा माहोल तर आता तुम्ही पाहतच आहात काय असतो तो. जवळजवळ आता कमीत कमी 160 वर्ष तरी झाली ह्या गोष्टीला, किती किती गौरीची प्रथा आमच्याकडे चालू आहे. इतके वर्ष चालू आहे त्यामुळे मी प्रेमाने मला खूप आवडते गौराईचं करायला, तेव्हा ती चालू आहे आमच्याकडे. आणि पूर्वी ती अशी रूढी म्हणून ती गेली जायची, आता मी ती रूढी मानत नाही, आता मी ते प्रेमापोटी करते गौराईसाठी. कॉन्सेप्टच चेंज झाला, इथनं कॉन्सेप्ट तो चेंज झालं. तर त्यामुळे तिचं स्वागत करणं किंवा तिला तिचं ते थाट करणं, तिला सजवणं, ते त्याचं अख्खा एवढा मोठा नैवेद्य सकाळचा असतो ते करणं, ते एका वेगळ्या भावनेने आता येतं. तर विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन हे आम्ही तुमच्या गौराईचं स्वरूप पाहतोय, पण गणपतीसुद्धा खूप विज्ञाननिष्ठ अशा पद्धतीने तुमच्याकडे पूजला जातो, तांदळाची आरास केली जाते, काय असते त्याचं स्वरूप? तो खराब तो पण गणपती आणि गौरी आमच्याकडे तितके वर्षच आहेत. गणपती आहे तांदळाचा करतात, आम्ही चौरंगावर तांदळाचा गणपती असतो, त्याचं पण एक प्रमाण आहे, त्याचं एक माप आणि एक मूठ आणि 6 डाळीचे तुकडे, 6 डाळीचे दाणे, कारण त्याचे डोळे बेंबी ते मुशकचा डोळा तो असं 6 एकंदर लागतात ते साधन, तर 6 दाणे तुरीचे डाळीचे दाणे आणि एक माप आणि एक मूठ असं त्या तांदळाचं माप आहे. आणि तो एकदा मांडला की त्याला पुसायचा काढायचा असं नाही करतायत, तर त्याच्यातच तो 3 डायमेन्शनल गणपती बनवला जातो. म्हणजे त्या काळात लोकांनी इको फ्रेंडली गणपती हा जो प्रकार, मला वाटतं तेव्हा तो कॉन्सेप्ट नव्हताच पण तरी पण तो इको फ्रेंडलीच गणपती झाला होता. सो वेगळाच आहे आमच्याकडचा गणपतीच खूप वेगळा आहे, खूपच वेगळा आहे, म्हणजे तसा कुठेच नाही बघितलेला मी आत्तापर्यंत, कुठेच नाही बघितला. गौराईमध्ये अर्थातच गोडाधोडाचा नैवेद्य केला जातो, त्याशिवाय गौराईचं आपण स्वागत करतो, तिचे लाड पुरवले जातात, तर तुमच्याकडून काय खास गोष्टी केल्या जातात, तुम्ही स्वतः कशा रीतीने यामध्ये जातीने लक्ष घालताय? आता दरवर्षी काही ना काहीतरी आम्ही ऑफर करतो गौरीला, ते असतं. पण आमच्याकडे म्हणजे लोकांना बोलवणं हा कॉन्सेप्ट असा आहे की ती, मी तिची आई आहे, ती आज बाहेर येते हे 3 दिवस, आणि 3 दिवस ती बाहेर येते तर तिला तिच्या मैत्रिणींना आणि तिच्या सगळ्या लोकांना भेटायची खूप इच्छा असते. त्यामुळे ॲज अ मदर मी ह्या सगळी लोक मंडळी जी येतात ती तिची माणसं आहेत ज्यांना तिला भेटायचं आहे, ती सगळी येतात. त्यामुळे हा प्रकार पूर्वी आमच्याकडे थोडक्यात असायचा आणि तो फक्त लेडीज फंक्शन म्हणून राहायचा, बायका बायका यायचं आणि हे करायचं थोडक्यात. आता काय झालं आहे, आता ज्या माझ्या मिस्टरांनी वगैरे हे सगळं हातात आमच्याकडे हातात आलं तेव्हा मग आम्ही सगळ्यांना इन्व्हाइट करायला लागलो, मग तर आता त्याचं रूपच खूप वेगळं झालं आहे, एवढं प्रचंड पूर्वी नव्हतं, आता ते खूपच झालं आहे. मग त्याची सजावट, मग ते लोक येणार, मग तिला पण असं वाटायला पाहिजे ना वेलकम, परमेश्वराला देखील वाटायला पाहिजे की युअर वेलकम, युअर वॉन्टेड. हां, तर तो कॉन्सेप्ट आहे, तो आय लव, वी लव इन्व्हायटिंग, थँक्स टू माय हजबंड आणि सगळी हाऊस सगळं आहे त्यामुळे ते होतं आणि करून घेते ती लाड स्वतःचे. पण ज्या पद्धतीने गौराईचं जे काही परंपरा आधीच्या पिढीकडून ती शिकणं असेल आणि मग आत्ताच्या पिढीकडे ती पुढे नेणं असेल, ते सगळं तर तुम्ही खूप नेटाने तुम्ही पार पाडत आलेले आहात, पण काय तुम्हाला शिकवण दिलेली तुमच्या सासूबाईंनी आणि आत्ता तुम्ही पुढच्या पिढीला काय सांगितलं? आवडीने करतायत सगळे? अगदी, माझी सून अगदी अशा आवडीने करते. आमचं हे जे कार्य आहे ना, ते घरातला प्रत्येक मेंबर त्याचं कॉन्ट्रीब्युशन असतं, म्हणजे अगदी घरातले जे नोकर आहे, ड्रायव्हर आहे, ह्यांच्यापासून कॉन्ट्रीब्युशन असतं. म्हणजे हे मी एकटी करूच शकत नाही, तेव्हा हा जो एक फिलिंग आहे की जे कार्य असतं ते सगळ्यांनी एकत्र, वननेसचा जो कॉन्सेप्ट आहे की आपण सगळे एक आहोत, जे कार्य जे आपल्याला करायचं आहे, इव्हन आपल्या प्लॅनेटला जर पुढे न्यायचं असेल तर आपल्याला सगळ्यांना एकत्रच पुढे जायला हवं, एक माणूस जाऊन नाही चालत. तर तुम्ही वर गेला तर तुमच्याबरोबर तुम्ही सगळ्यांना वर घेऊन जा, स्वतःचा स्वार्थीपणा, मी जाणार वरती मग बाकीचे लोक खाली असं नाही. तर इथे मला हे खूप शिकायला मिळतं की ह्याच्यात एक एक माणसाचा सहभाग आहे, आमच्या अख्ख्या फॅमिलीचा तर आहेच,
पुन्हा ही नोकर माणसं सगळी खालचे वॉचमन देखील गाड्या लावणं गाड्या करणं किती लोकांचं कॉन्ट्रीब्युशन आहे याच्यामध्ये. तेव्हा मी हिचं खरंच आभार मानते की हिच्यामुळे एवढी सगळी आम्ही जण जुटलो जातो हिच्या ह्याच्यामुळे हिच्या आगमनामुळे. आणि मग गौराईचं मग विसर्जन ज्या दिवशी असतं मग ते विसर्जनाचं स्वरूप काय असतं म्हणजे तुम्ही घरच्या घरी करतात की मग बाहेर समुद्रावर? नाही समुद्रावर म्हणजे इथे बाकी घेऊन जातात महालक्ष्मी जवळच आहे तेव्हा गडी आमच्याकडे घेऊन जातात गौरी आम्ही नाही गौरीबरोबर तर गौरीबरोबर जाताना तो सगळा मुखवटा चांदीचे सगळे जे आहे दागिने आहेत ते सगळं काढतो. तिला साधी साडी नेसवतो आणि तिला कागदाचा मुखवटा लावतो. हे सिम्बॉलिक असतं ते कागदाचं मुठा. आणि असं करून तिच्या बरोबर घरी जाताना उशीर झाला म्हणून दही भात ह्या आळवाच्या पानात बांधलेला असतो. पुन्हा ती येते तेव्हा तिच्याबरोबर तो धीर एक तिकडे बाजूला दांडी ठेवली आहे ते एक सिम्बॉलिक की तिचा धीर पण तिच्याबरोबर येतो. तो धीर बीर सगळेजण तिच्याबरोबर तिला बरोबर पडत घेऊन जातात. तर आम्ही असं गणपती जातात तसा नाच धिंगाणा काही नसतो. गडी तिला गपचूप तिकडे घेऊन जातात आणि पाठ सगळ्या पाठीच आहे महालक्ष्मीचं तेव्हा पटकन जाऊन पटकन येतात परत. आता जे काही स्वरूप बदललेलं आहे गणेशोत्सवाचं किंवा गौरीचं त्याबद्दलचं आपलं मत काय जाणून घ्यायला आवडेल? मी माझं असं मत आहे प्रत्येकाने जे करायचं ते करावं पण श्रद्धेपोटी करा प्रेमापोटी करा. त्याचा गाजावाजा लोकांना दाखवण्यासाठी किंवा स्वतःची मजा करण्यासाठी करू नये. जर तुमच्याकडे भक्ती आणि श्रद्धा असेल तर जरूर कोणी काही करावं हे माझं मत आहे. आम्ही पण करतोच केवढं मोठं पण एक प्रेमापोटी तुमचं परमेश्वरावर फक्त प्रेम आहे म्हणून मी केलं ही कॉन्सेप्ट असेल तर इट इज फाईन. फायनली गौराईकडे काय यावर्षी मागणं मागितले आहे तुमचे नवीन प्रोजेक्ट काय आहेत हे त्यानिमित्ताने आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. नवीन प्रोजेक्ट असे विशेष काही नाही सांगण्यासारखे व्हेरी ऑनेस्टली. माझं स्पिरिच्युअल ह्याच्यामध्ये खूप चालले तेव्हा ते माझे प्रोजेक्ट्स खूप वाढलेत. ते प्रोजेक्ट्स आहेत चालू कंटिन्युअस चालू आहेत. गौराईकडे मी माझ्यासाठी अलीकडे काही मागत नाही. मी लोकांसाठी सगळ्यांसाठी मागते का म्हणजे माझी अशी इच्छा आहे की ह्युमॅनिटी ट्रान्सफॉर्म व्हावी. जे आमच्या गुरु दादाश्री जे माझे गुरु आहेत त्यांनी आम्हाला जे शिकवलं आहे की ह्युमॅनिटी हॅज टू बी ट्रान्सफॉर्म. तर ही ट्रान्सफॉर्मेशन हे जे आतलं आहे परिवर्तन ज्याला आपण म्हणतो ते होणं खूप गरजेचं आहे. तर माझं एकच मागणं असतं बाई जर तू आली आहेस तर तुझ्या दर्शनाने कुठेतरी आतमध्ये काहीतरी परिवर्तन माणसाच्यात घडवून आण एवढंच मागणं असतं माझं. खूप खूप शुभेच्छा गणेशोत्सवाच्या आणि गौरी पूजनाच्या सुद्धा. खूप खूप धन्यवाद अल्ट्रा मराठीसोबत बातचीत केल्याबद्दल. व्हिडिओ जर्नलिस्ट करण सोबत मी सागर मलाडकर अल्ट्रा मराठीसाठी.